आजपासून जर नवीन हवामान अंदाज, आज 30 जून 2022 आजपासून राज्य आजपासूनचा राज्यामधल्या पुढील परिस्थितीचा हवामान अंदाज, तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आज 30 जून आहे आणि उद्या 1 आणि उद्या परवा 2 जुलै, तर आता 2 आणि 2 जुलैपर्यंत राज्यामध्ये तुरळक ठिकाणी भात बदलत पाऊस पडणार आहे. पाऊस सर्वदूर नसणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पण शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणून एक सांगतो की सर्व शेतकऱ्यांना काय झालं की आता 5 जुलैपासून राज्यामध्ये परत पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे. 5 जुलै 2022 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 जुलै दरम्यान राज्यामध्ये परत पाऊस वाढणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि या पावसामध्ये 5 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान या अंदाजामध्ये राहिलेल्या शेतकऱ्याची मात्र त्याच्यात पेरणी होऊन जाईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. आणि राज्याचं एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये या आता जे 5 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे तो कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त पडणार आहे ते देखील सर्वांना एक सांगू इच्छितो. तर 5 जुलैला जे पाऊस येणार आहे तो सगळ्यात जास्त पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. तो पाऊस असा जळगाव धुळेकडून नंदुरबारकडे जास्त पडत जाणार म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पाऊस जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. राज्याचं एकंदरीत परिस्थिती बघितली राज्यामध्ये समजा काय झालं की जूनमध्ये पाऊस पडला पण हा पाऊस सर्वदूर नसल्यामुळं काय झालं काही शेतकऱ्याची पेरणी झाली, काही जणांची राहिली, काही गावं सोडून दिले, काही गावाला वाहुनी पाऊस झाला, कुठं नदी नाले वाहिले, कुठं काही ठिकाणी निरंक राहिला म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पण काय झालं हे जूनमध्ये पाऊस झाला पण तो पाऊस होत असताना काय झालं की काही भाग सुटला. पण आता 5 जुलै ते 12 जुलै दरम्यान जे पाऊस येईल त्याच्यामध्ये जे जे भाग सुटला त्या भागामध्ये पाऊस पडेल आणि त्यामध्ये सर्वांची म्हणजे राहिलेल्यांची पेरणी होऊन जाईल म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात घ्यावे. असो यदा कदापि जर अचानक वातावरण बदल झालं तर लगेच तुम्हाला मेसेजद्वारे मी मेसेज दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांची मदत करण्यात येईल.